तुझको सुहाए तुझ संग। हाय फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चैनल। आज अपन बीट शेक इफेक्ट वीडियो स्टेटस कसं करायचं हे बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला हा पूर्ण वीडियो बघायचा आहे आणि जे काही मटेरियल्स आहेत प्रीसेट लिंक बीट मार्केट प्रोजेक्ट हे सगळे मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत, तिथे जाऊन आपण डाउनलोड करू शकता। आणि हां, प्रीसेट मटेरियलला सगळे पासवर्ड आहेत, त्यासाठी आपल्याला हा पूर्ण वीडियो बघावा लागणार कारण की व्हिडिओमध्ये पासवर्ड दिलेला आहे। आणि हां, काही प्रॉब्लेम असले तर कमेंट करून नक्की सांगा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करा, जेणेकरून इंस्टाग्रामला मला मेसेज करा जेणेकरून मी रिप्लाय देईन तुम्हाला काही प्रॉब्लेम असले तर। आणि हां, व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी आमच्या चॅनलला पहिल्यांदा आला असाल किंवा सबस्क्राईब केला नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑन करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला भेटेल। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया। पहिल्यांदा आपल्याला अलर्ट मोशन ओपन करायचं आहे। अलर्ट मोशन लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून आपण डाउनलोड करू शकता। त्यानंतर आपल्याला प्लसवर क्लिक करायचं आहे। फोर पॉईंट फाईव्ह रेशो सिलेक्ट करायचं आहे आणि आपलं फोनच्या क्वालिटीच्या हिशोबानं आपल्याला रिझोल्युशन सिलेक्ट करायचं आहे आणि फ्रेम रेट आपल्याला ते सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला प्लसवर क्लिक करायचं आहे आणि सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे। प्लसवर क्लिक केल्यावर ॲडिओमध्ये जायचं आणि सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे। सॉन्ग पण मी मटेरियलमध्ये दिलेलं आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करू शकता। सॉन्ग ॲड केल्यावर आपल्याला सॉन्ग ऐकायचं आहे आणि बीट मार्क करून घ्यायचं आहे। तर मी आता बीट मार्क तर फर्स्ट बीट मार्क इथं सॉन्ग ऐकतो मी आणि मग बीट मार्क करून घेतो। 13.16 येत आहे पहिला बीट मार्क। सेकंड बीट मार्क 16.04 पाशी येत आहे। त्यानंतर 16.21 पाशी येत आहे। मी तर बाजूला आपल्याला बीट मार्कचं टायमिंग देईन, तिथं आपण बघून मार्क करू शकता। तर इथं चौथं 17.24 पाशी येत आहे। तर मी इथं बीट मार्क ॲड करून घेतलेले आहेत, ठीक आहे, बघू शकता आपण। तर आता आपल्याला इथं स्टार्टिंग पॉईंटला जायचं आहे। स्टार्टिंग पॉईंटला जायचं आपल्याला, प्लसवर क्लिक करायचं आहे, इमेज व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला ओवरले इफेक्ट PNG ॲड करून घ्यायचं आहे। PNG ॲड करायचं आहे, त्यानंतर आपल्याला त्याची साईज मोठी लहान सेट करून घ्यायचं आहे मो अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन। त्याची साईज वाढून घेतो मी थोडी। त्यानंतर आपल्याला त्याची साईज ड्युरेशन आहे की नाही ते आपल्या फर्स्ट बीटपर्यंत वाढून घ्यायचं आहे। तर आपल्याला इथं 13.14 सेकंडवर जायचं आहे आणि आपल्याला वरती ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून तीन ऑप्शन दिसतील, त्यातला आपल्याला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला प्लसवर क्लिक करायचं आहे, इमेज व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला फोटो सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। जर का फोटो लहान असेल तर त्याची साईज वाढून घ्यायची आहे मो अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन। तर एक्स्ट्रा पार्ट आहे तिथं तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे सेकंड बीटपाशी। तर सेकंड बीटपाशी आपल्याला दुसरा फोटो ॲड करायचा आहे, प्लसवर क्लिक करायचं आहे आणि दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे। तर ह्याची पण साईज लहान असेल तर आपल्याला मो अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन त्याची साईज वाढून घ्यायची आहे। तर ह्याचा आपल्याला फोटोची साईज कट करायची आहे, एक्स्ट्रा पार्ट आहे तो।
असंच आपल्या सगळ्या बीटला इमेजेस ॲड करून घ्यायचे. सगळे इमेजेस ॲड झाल्यानंतर आपल्याला मी नेक्स्ट एक सांगतो. तर बघू शकता सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत मी. त्यानंतर आपल्याला बॅक घ्यायचं आहे आणि जे इफेक्ट इफेक्ट आपण शेक इफेक्ट एक्सपोर्ट केलेला आहे त्या प्रोजेक्टमध्ये ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला फर्स्ट इमेजवर क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, थ्री डॉट डॉट जायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बॅक घ्यायचं आहे आणि न्यू प्रोजेक्टवर ओपन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला PNG क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, थ्री डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला फर्स्ट इमेज पशी जायचं आहे. इमेजवर क्लिक करायचं आहे, इफेक्टवर क्लिक करायचं आहे, थ्री डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं आहे. हे इफेक्ट सगळ्या इमेजेसली पण ॲड करून घ्यायचं आहे. मी ॲड करून घेतो इफेक्ट, त्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप सांगतो. तर इथं मी तर सगळे इमेजेसनी मी इफेक्ट ॲड करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला स्टार्टिंग पॉईंट लिहायचं आहे आणि इथं आपल्याला एक ओव्हरले इफेक्ट ॲड करायचा आहे. आपण इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन तो ओव्हरले इफेक्ट ॲड करायचा आहे. तर त्याची फुल स्क्रीन साईज करून घ्यायची आपल्याला. वरती थ्री डॉटवर क्लिक करून आपल्याला त्याची साईज फुल स्क्रीन करून घ्यायची आहे. त्यानंतर व्हिडिओवर क्लिक करायचं आहे, ओव्हरले इफेक्टमध्ये जायचं आहे आणि लाईटरमध्ये जाऊन स्क्रीन सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, त्या तर आपल्याला त्या व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट आपल्याला कट करून टाकायचा आहे. सॉन्गच्या एंडपाशी जायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. त्यात तीन ऑप्शन दिसेल, त्यातलं थर्ड ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्टार्टिंग पॉईंट लिहायचं आहे. इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि आपला लोगो ॲड करून घ्यायचा आहे. आपला लोगो ॲड केल्यानंतर आपला स्टेटस बनवून तयार झालेला आहे. तर व्हिडिओ कसा झाला हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि हा मला इंस्टाग्रामला फॉलो करा. काही प्रॉब्लेम असतील तर मला मेसेज करा, मी नक्की रिप्लाय देईन. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर आपला व्हिडिओ एक नंबर झालेला आहे, त्यासाठी एक लाईक बनतो आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक मारा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.